काश्मीरमध्ये सध्या काय सुरू आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्या भयानक अनुभवातून सुखरूप परतलेले पुण्याचे पर्यटक जे काश्मीरला गेले होते, राजभाऊ बराटे जे स्वतः इथले मनसेचे नगरसेवक देखील आहेत, आपल्या मित्रांसोबत येथे गेले होते, मात्र त्यांचा अनुभव खरोखर भयानक असा आहे. सुरुवातीला तो अनुभव सांगा की ज्यात तुम्ही म्हटलंय की केवळ काही मिनिटांचा फरक, नाहीतर आम्ही संपलो होतो. आम्हाला एका पुलिसाचा फोन आला, तुम्ही पुढे जाऊन उघा, पुढे लोक घातके. मग आम्ही लगेच गाडी रिवर्स घेतली. त्या क्षणात आम्ही मरता मरता वाचलो की 15 जण आमचा हल्ला करायला लागते लोक गाडीवरती आमच्या. त्यांच्याकडं सगळी रॉकेलमधली भिजलेली पू त्यांच्या होती, ती पू ती डायरेक्ट गाडी टाकतात जाळते. असे दोन प्रकार आम्ही त्यांनी पहिले गाडी झाळलेली आहे. त्यांनी आमचा घातच केला असता, पण त्यात आम्ही वाचलो. इतकं सगळं घडत होतं. दुसरीकडे एक चांगला अनुभव पण आला तुमच्या टॅक्सी ड्रायव्हरचा. काय अनुभव येतो? तोच की अनुभव. त्यांनी आम्हाला घरी नेलं. त्यांच्या घरी ईद होती. त्यांनी घरी गेलं फॅमिलीवर. आम्हाला 17-18 प्रकारचे बदाम, काजू, थंड बिंड अशा 17-18 प्रकारची वस्तू आणल्या त्या. आणि आमच्या समोर त्यांनी शेअर केलं खायचं. आमचं सगळे एकत्र बसून खाल्ल्याने ज्याला आपण पृथ्वीवरचं नंदनवन म्हणतो, ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतो, त्या काश्मीरमध्ये दोन प्रकारचे अनुभव या राजाभाऊ बराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आले. एकीकडे दंगा सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच काश्मीरमध्ये एक साधा ड्रायव्हर तो त्यांना ईदचं जेवण देण्यासाठी म्हणून घरी घेऊन गेला. काय वास्तव आहे काश्मीरमधलं हे या दोन अनुभवातून स्पष्ट होतं. व्हिडिओ जेन्स विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.